So hello everyone, my dear students, welcome to the YouTube channel of Lokhande Sir's tutorial. बेटा सांगताना अतिशय आनंद होतो आहे का पुन्हा एकदा माझी जे गेसिंग आहे 100% पेपर जो आहे आपला M2 PATS 2 परत तुमच्या कॉलेजमध्ये ॲज इट इज आलेला आहे. त्याच्यामुळे माझे स्टुडंट तर अतिशय आनंदी असतीलच आणि खूप छान पेपर तुमचा गेला आहे असा तुमचा फीडबॅक पण आलेला आहे. पण तरीसुद्धा एक आपण काय करू, आज या लेक्चरमध्ये आपले जे ॲन्सर्स आहेत ते तुम्ही काढलेले ते व्यवस्थित तुम्ही ॲन्सर करेक्टली काढले आहे की नाही हे आपण या लेक्चरमध्ये चेक करून घेऊ. आणि हा लेक्चर तुम्हाला यूजफुलसुद्धा राहील. जे लोक नवीन आहात या चॅनलवर किंवा मग जे स्टुडंट आपल्या बॅचचा पार्ट नाही आहे, ठीक आहे, तर प्रिव्हियस लेक्चर जे मी घेतलं होतं PATS 2 आणि काही IMPs मी काढून दिले होते आणि त्या IMPsमधून 100% पेपर ॲज इट इज आलेला आहे. तर चला टाईम वेस्ट न करता मी स्पीडली पेपर सॉल्व करून देतो, ठीक आहे, कारण की बेटा ऑलरेडी हा पार्ट तुमचा मी क्लिअर करून दिलेला आहे. फक्त आता एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण काय करू, एक स्पीडली ॲन्सर चेक करू. पण नवीन स्टुडंट तुम्हाला व्हिडिओ केअरफुली पाहायचा आहे आणि जे माझे स्टुडंट आहेत रेग्युलर बॅचचे स्टुडंट तुम्ही बेटा व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड करून पाहिला तरी चालते, नो प्रॉब्लेम. तर चला विदाऊट वेस्टिंग टाईम आपण स्टार्ट करू PATS 2 क्वेश्चन अँड ॲन्सर ऑफ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती फॉर ऑल ब्रँचेस. सो बेटा पेपर जो आहे तो या फॉर्ममध्ये होता, त्यामध्ये फंक्शन, डेरिवेटिव्ह आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह असे 3 इन्क्लुडेड होते. तर चला 1 by 1 आपण क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करू. तर क्वेश्चन नंबर 1 आहे बेटा, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग, कुठले 2 अटेम्प्ट करायचे होते तुम्हाला आउट ऑफ 3. तर त्यापैकी बेटा फर्स्ट क्वेश्चन पहा, मी जे आपल्या बॅचमध्ये IMP काढून दिला होता तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन तोच आहे ॲज इट इज. F(0 + F(2) काढायचं आहे. पहा बेटा मी स्पीडली सॉल्व करतो, स्पीड मॅच करण्याचा प्रयत्न करा. F(x = x³ - 3x² + 5, फाइंड F(0 + F(2). तर F(0 + F(2) काढण्यासाठी बेटा आपण सुरुवातीला काय करतो, F(0) काढतो. गिवन इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी आणि सर्वात पहिले काढू बेटा आपण F(0). तर बेटा मी काय कॉन्सेप्ट सांगितलं होतं, फंक्शन युनिटमध्ये जी व्हॅल्यू काढायची आहे ती एक्स ऐवजी रिप्लेस करायची फंक्शनमध्ये. तर मला F(0) काढायचं आहे, तर F(0) काढण्यासाठी X is replaced by 0. सो F(x) is replaced by 0, X is replaced by 0, X is replaced by 0 + 5. सो बेटा 0³ 0, 0² 0, 0 × anything 0 + 5. सो 0 - 0 0, 0 + 5 5. तर फर्स्ट ऑफ ऑल F(0) फाइंड आउट करायचं बेटा, त्यानंतर फाइंड आउट करायचं F(2). तर F(2) फाइंड आउट करण्यासाठी काय रिप्लेस करायचं बेटा, पुट X = 2 इन विच इक्वेशन, इन इक्वेशन नंबर 1. तर बेटा हे व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करायचे आपल्याला, गिवन फंक्शनमध्ये. गिवन फंक्शन आहे बेटा आपलं कोणतं, इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 1 पहिले मी F(0) फाइंड आउट केलं, आता मी F(2) फाइंड आउट करतो. F(2) फाइंड आउट करण्यासाठी बेटा X is replaced by 2, X³ X is replaced by 2, -3X² X is replaced by 2 + 5. सो बेटा जिथे जिथे एक्स आहे तिथे ते काय रिप्लेस करायचं आहे आपल्याला, 2 रिप्लेस करायचं आहे. सो 2³ is 8, 2² is 4, 4³ is 12, 12 + 5. सो 8 - 12 - 4, -4 + 5 = +1. तर हे झालं बेटा F(0) अँड F(2), बट फायनली काय फाइंड आउट करायचं होतं आपल्याला, Therefore F(0 + F(2) = F(0 व्हॅल्यू इज 5 + F(2 व्हॅल्यू इज 1, 5 + 1 बेटा 6. तर 6 तुमचा ॲन्सर यायला पाहिजे होतं. एकदम इझी आणि ॲव्हरेज क्वेश्चन आहे बेटा, ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं का हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येईल 2 मार्क्ससाठी, ओके. तर थोडीशी स्पीड जास्त राहील, न्यू स्टुडंट थोडं मॅच करण्याचा प्रयत्न करा. रेग्युलर स्टुडंट तुमच्यासाठी काही आता इथे स्पीड हा मॅटर करणार नाही, कारण तुमचं हे सर्व क्लिअर झालेलं आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, सर्व क्वेश्चन्स मी सॉल्व करून देतो आणि थोडासा व्हिडिओ लाँग होऊ शकतो, तर शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओला कनेक्टेड राहा. पहा बेटा सेम क्वेश्चन आलेला आहे जे मी IMP काढून दिलं होतं, ऑड अँड इव्हन फंक्शन. सो स्टेट वेदर द फंक्शन इज ऑड ऑर इव्हन. If F(x) = 3x⁴ -2x² + cos x. हा आहे बेटा आपलं गिवन फंक्शन. आणि ऑड आहे का इव्हन फंक्शन आहे
हे जर चेक करायचं असेल बेटा तर आपण काय करतो, कंडिशन चेक करतो. जर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर बेटा याला काय म्हणतो आपण, इवन फंक्शन म्हणतो. आणि जर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स मिळत असेल तर बेटा आपण याला काय म्हणतो, ऑड फंक्शन म्हणतो. ठीक आहे, तर डेफिनेशन ऑफ इवन अँड ऑड फंक्शन मध्ये डिटेल आयडिया क्लिअर केलेली आहे आपण. तर एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स आलं तर इवन म्हणायचं आणि एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स आलं तर ऑड म्हणायचं. तर मला बेटा इथे काय फाइंड आउट करायचं आहे, एफ ऑफ मायनस एक्स. तर एफ ऑफ मायनस एक्स फाइंड आउट करण्यासाठी काय रिप्लेस करायचं, पुट एक्स इज इक्वल्स टू मायनस एक्स. सो एफ ऑफ एक्स, एक्स इज रिप्लेस बाय मायनस एक्स, थ्री एक्स, एक्स इज रिप्लेस बाय मायनस एक्स, टू एक्स, एक्स इज रिप्लेस बाय मायनस एक्स, इन प्लस कॉस एक्स, एक्स इज रिप्लेस बाय मायनस एक्स. सो बेटा कुठल्याही मायनस पॉवरचा, मायनस टर्मचा जर पॉवर इवन असेल तर काय येतो आन्सर, प्लस. तर मायनस एक्स टू दी पॉवर फोर काय होईल बेटा, प्लस एक्स टू दी पॉवर फोर. मायनस टू, मायनसचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर बेटा एक्स स्क्वेअर. अँड कॉस ऑफ मायनस एक्सला काय लिहिता येतं बेटा आपल्याला, कॉस एक्स. विच रूल, ट्रिग्नॉमेट्रिक प्रॉपर्टी, कॉस ऑफ मायनस थीटा विच इज इक्वल टू कॉस थीटा. अँड साईन ऑफ मायनस थीटा असतं बेटा तर आपण काय लिहिलं असतं याला, मायनस साईन थीटा असं लिहिलं असतं. हे प्रॉपर्टी यूज केली आपण ट्रिग्नॉमेट्रिक. तर बेटा कुठल्याही निगेटिव्ह टर्मचा जर पॉवर जर काय असेल इवन असेल तर तो आन्सर काय लिहायचं, पॉझिटिव्ह. आणि कुठल्याही निगेटिव्ह टर्मचा पॉवर जर काय असेल ऑड असेल तर त्याचा आन्सर येतो निगेटिव्ह. सो थ्री एक्स टू दी पॉवर फोर मायनस टू एक्स स्क्वेअर, थ्री एक्स टू दी पॉवर फोर मायनस टू एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्स, ही व्हॅल्यू जी आहे बेटा ही व्हॅल्यू परत कशाची आहे आपली, एफ ऑफ एक्सचीच व्हॅल्यू आहे. करेक्ट. तर थ्री एक्स टू दी पॉवर फोर मायनस टू एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्स ही कशाची व्हॅल्यू आहे, एफ ऑफ एक्सची. असं कुठून लिहितो आहे बेटा, मी लिहितो आहे फ्रॉम इक्वेशन नंबर वन. तर एफ ऑफ मायनस एक्स आणि एफ ऑफ एक्स दोन्ही व्हॅल्यू सेम असेल बेटा तर कोणतं फंक्शन आहे, इवन फंक्शन. देअरफोर द गिवन फंक्शन इज अन इवन फंक्शन. कोणतं फंक्शन आहे बेटा, इवन फंक्शन आहे. तर इवन फंक्शन का बरं, कारण बेटा आपल्या कंडिशन जे आहे ते कोणती सॅटिस्फाईड होत आहे, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड होत आहे. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर इवन, सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ऑड. तर अशा पद्धतीने बेटा हे क्वेश्चन टू मार्क्सचं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये काढून दिलं होतं, ऑड आणि इवन फंक्शनसाठी इम्पॉर्टंट. आणि त्यापैकीच एक क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये आलेला आहे. सिमिलरली सेमिस्टरमध्ये सुद्धा एक क्वेश्चन राहील ऑड आणि इवन फंक्शनचं. ठीक आहे, तर जे काही माझा एक्सपिरियन्स आहे मी यूज करून तुम्हाला जे पेपरमध्ये येणारे क्वेश्चन्स आहे ते सर्व क्वेश्चन मी तुम्हाला पहिलेच क्लिअर करून देत असतो. हे ॲडव्हान्टेजेस आहे आपल्या बॅचला जॉईन होणाऱ्या मुलांचं. ठीक आहे, बट डोंट वरी, जे स्टुडंट अजूनही आपल्या बॅचला जॉईन झाले नाही आहे तुम्ही अजूनही जॉईन होऊ शकता बेटा. अजूनही चॅप्टर नंबर वनपासून तर लास्टपर्यंत मी बॅचमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे, तर चला विदाउट वेस्टिंग टाईम स्टार्ट करू नंबर सी क्वेश्चन. तर बेटा कुठलेही तुम्हाला दोन अटेम्प्ट करायचे होते, तर दोन अटेम्प्ट कुठले करायचे बेटा, ए आणि बी, कारण तिथे टाईम सेव्ह होतो, इथे थोडासा टाईम कन्झ्युम होतो कारण इथे प्रूव दॅट शो दॅट आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय बेटा, थ्री एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस सेवन, याला देतो मी इक्वेशन नंबर वन. तर आपल्याला काय प्रूव करायचं बेटा, एफ ऑफ मायनस वन. काय प्रूव करायचं आपल्याला, एफ ऑफ मायनस वन इज इक्वल टू थ्राईस एफ ऑफ वन. तर काय काढावं लागेल बेटा आपल्याला, एल एच एस आणि आर एच एस. तर पहिले मी एल एच एस काढून घेतो एफ ऑफ मायनस वन आणि चेक करतो बेटा मी का हे आर एच एस एवढे येते किंवा नाही. तर कुठलेही शो दॅट प्रूव दॅट प्रॉब्लेममध्ये एल एच एस सॉल्व्ह करा पहिले, नंतर आर एच एस सॉल्व्ह करा आणि दोन्ही इक्वल आहे का चेक करायचं आहे. तर बेटा मी इथे पहिले एल एच एस काढून घेतो. एल एच एस काय, एफ ऑफ मायनस वन. तर एफ ऑफ मायनस वन काढण्यासाठी एक्स यू जी काय रिप्लेस करतो बेटा मी, मायनस वन. सो जी व्हॅल्यू मला फाईंड आउट करायची आहे ती मी या एक्स फंक्शन ऐवजी रिप्लेस करतो. तर एफ ऑफ एक्स, एक्स इज मायनस वन, थ्री एक्स स्क्वेअर, एक्स इज मायनस वन स्क्वेअर, फाईव्ह इंटू एक्स, एक्स इज मायनस वन प्लस सेवन. सो मायनस वन स्क्वेअर इज प्लस वन बेटा, मायनस इंटू मायनस प्लस, फाईव्ह वन जा फाईव्ह प्लस सेवन, थ्री वन जा थ्री, थ्री प्लस सेवन टेन, टेन प्लस फाईव्ह फिफ्टीन. तर एफ ऑफ मायनस वन इज इक्वल्स टू फिफ्टीन मिळत आहे बेटा, याला मी देतो रोमन नंबर, कॅपिटल रोमन नंबर वन. तर हे झालं बेटा एल एच एस सॉल्व. आता फाइंड आउट करू आर एच एस. आर एच एस काय बेटा आपलं, थ्राईस एफ ऑफ वन. तर थ्राईस एफ ऑफ वन ना फाइंड आउट करता मी पहिले काय फाइंड आउट करतो बेटा, एफ ऑफ वन फाइंड आउट करतो. तर एफ ऑफ वन फाइंड आउट करण्यासाठी पुट एक्स इज इक्वल्स टू वन इन इक्वेशन नंबर वन. तर सुरुवातीला बेटा मी फाइंड आउट करतो एफ ऑफ वन. तर एफ ऑफ वन कसं फाइंड आउट करायचं,
एक्सच्या फंक्शनमध्ये रिप्लेस करायचं एक्स ऐवजी वन, तर एफ ऑफ एक्स एक्स इज रिप्लेस बाय वन, थ्री एक्स स्क्वेअर एक्स इज रिप्लेस बाय वन, मायनस फाईव्ह एक्स एक्स इज रिप्लेस बाय वन, प्लस सेवन, वन स्क्वेअर इज वन, वन इंटू थ्री थ्री, मायनस फाईव्ह वन जा मायनस फाईव्ह प्लस सेवन, सो बेटा सेवन प्लस थ्री टेन, टेन मायनस फाईव्ह फाईव्ह, दिस इज द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ वन. पण आपला आर एच एस एफ ऑफ वन नाही बेटा, काय थ्राईस एफ ऑफ वन, सो मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय थ्री, थ्राईस एफ ऑफ वन पाहिजे मला, म्हणून मी मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय थ्री, सो थ्री इंटू एफ ऑफ वन थ्री एफ ऑफ वन, अँड थ्री इंटू फाईव्ह बेटा थ्री इंटू फाईव्ह काय होणार फिफ्टीन, थ्री फाईव्ह जा फिफ्टीन, याला दे तुम्ही रोमन नंबर टू. चेक करतो बेटा एफ ऑफ मायनस वनची पण व्हॅल्यू फिफ्टीन आणि थ्राईस एफ ऑफ वनची पण व्हॅल्यू फिफ्टीन, देअरफोर फ्रॉम इक्वेशन वन अँड टू काय म्हणू शकतो बेटा आपण, एफ ऑफ मायनस वनची व्हॅल्यू अँड थ्राईस एफ ऑफ वनची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू काय बेटा सेम आहे, तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि आपल्या कॉपीमध्ये ॲज इट इज प्रॉब्लेम हा प्रूव्ह करून दिलेला आहे तुम्हाला. सो लँग्वेज बॅरियर येणार नाही बेटा आपल्या बॅचमध्ये, मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये बॅचेस चालते आपल्या, त्याच्यामुळे तुम्ही लँग्वेज बॅरियरचा, इथे सध्या मी हा व्हिडिओ मराठीत बनवतो आहे, लँग्वेज बॅरियर येणार नाही आपल्या बॅचमध्ये, ठीक आहे, रेग्युलर बॅचमध्ये हा व्हिडिओ मी मराठीमध्ये, मराठी म्हणजे सेमी इंग्लिशमध्ये बनवतो आहे, ठीक आहे, ओके. सो एफ ऑफ एक्स दिलेलं होतं बेटा, प्रूव्ह करायचं होतं एफ ऑफ मायनस वन इक्वल टू थ्राईस एफ ऑफ वन, सो बेटा सबसे पहिले आपने क्या निकाला, एफ ऑफ माइनस वन कैसे निकाला बेटा, एक्स की जगह पे माइनस वन रिप्लेस करके, बाद में निकाला बेटा आपने एफ ऑफ वन एक्स की जगह पे वन रिप्लेस करके, एफ ऑफ वन नहीं चाहिए हमें, चाहिए थ्राइस एफ ऑफ वन, सो मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय थ्री, सो थ्राइस एफ ऑफ वन थ्री इंटू फाइव फिफ्टीन, और इक्वेशन वन एंड टू को चेक करके देख रहे बेटा हम लोग, एफ ऑफ माइनस वन एंड एफ थ्राइस एफ ऑफ वन दोनों वैल्यू क्या है यहाँ पे सेम है, तो मैं यहाँ पे बोलूंगा इज प्रूव्ड, लक्षात बेटा, तर अशा पद्धतीने प्रूव्ह करायचं होतं. तर तीनपैकी दोनच सोडवायचे होते, तर कुठलेही पहिले जेला टाईम वेळ कमी लागतो पहिले दोन ते अटेम्प करायचे होते, आणि नंतर बेटा मग तुमच्याकडे वेळ जेव्हा राहतो तेव्हा तुम्ही मग एक्स्ट्रा क्वेश्चनसुद्धा सॉल्व्ह करायचे आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर इथे बेटा आपण क्वेश्चन नंबर वन कम्प्लीट केलेला आहे, फोर मार्क्स मिळाले तुम्हाला. नेक्स्ट बेटा, अटेम्प एनी वन ऑफ द फॉलोइंग, सेम कॉपी पेस्ट क्वेश्चन तुमच्या कॉपीमध्ये आहे आणि आदल्याच दिवशी पी ए टेस्ट टूच्या मी तुम्हाला हा क्वेश्चन काढून दिला होता का, शो दॅट एफ ऑफ टी इक्वल टू एक्स किंवा एफ ऑफ वाय इक्वल टू एक्स हे 100% पेपरमध्ये येणार, तर चेक करा बेटा पेपरमध्ये क्वेश्चन अवेलेबल आहे. तर चला सॉल्व्ह करून घेऊ, सॉल्व्ह करण्याची ट्रिक पहा बेटा काय, गिवन फंक्शन ॲज इट इज लिहितो मी, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस फाईव्ह अपॉन थ्री एक्स मायनस फोर. सो अटेम्प्ट एनी वन, कुठले एक अटेम्प्ट करायचं होतं मी दोन्ही सॉल्व्ह करून देतो तुम्हाला, तुम्ही ज्यांनी जे अटेम्प्ट केलं असेल त्याचे अँसर तुम्ही चेक करू शकता, आणि अँसर चेक करायचं काम नाही, अँसर दिलेलंच आहे तुम्हाला. काय आणायचं आहे बेटा, एफ ऑफ टी इक्वल टू एक्स आणायचं आहे, एल एच एस इक्वल टू आर एच एस. तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू दिली आहे, टीची व्हॅल्यू दिली आहे, शो दॅट एफ ऑफ टी इक्वल टू म्हटलेलं आहे, तर एल एच एस काढतो बेटा मी पहिले. एफ ऑफ टी काय, एल एच एस एफ ऑफ टी, तर एफ ऑफ टी काढायसाठी बेटा मला काय रिप्लेस करावं लागेल, पुट एक्स इज इक्वल्स टू टू सॉरी टी इन द गिवन इक्वेशन, वॉट वी गेट एफ ऑफ एक्स एक्स इज रिप्लेस बाय टी, एक्स इज रिप्लेस बाय टी, थ्री एक्स एक्स इज रिप्लेस बाय टी मायनस फोर. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं बेटा, शो दॅट प्रूव्ह दॅट प्रॉब्लम 100% काय करायचं आहे तुम्हाला अटेम्प्ट करायचे, बिकॉज याचे अँसर जे आहे ते आपल्याला माहिती असते. तर एफ ऑफ टी बेटा एल एच एस तर फाइंड आउट केलं मी, पण आर एच एस मिळालं का मला एक्स, नाही. तर आर एच एस मिळवण्याकरिता मी काय करतो बेटा, जे गिवन व्हॅल्यू दिलेली आहे, वॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी, टी व्हॅल्यू इज फाईव्ह प्लस फोर एक्स अपॉन थ्री एक्स मायनस वन, दिस इज द व्हॅल्यू ऑफ टी. तर हे टीची व्हॅल्यू बेटा मी परत रिप्लेस करून देतो, काय मिळेल मला पहा, लेफ्ट हँड साईड ॲज इट इज एफ ऑफ टी, राईट हँड साईडमध्ये चेंजेस करू, टी प्लस फाईव्ह, टी व्हॅल्यू इज बेटा फाईव्ह प्लस फोर एक्स, फाईव्ह प्लस फोर एक्स अपॉन थ्री एक्स मायनस वन. What is the value of t? 5 plus 4x upon 3x minus 1 t value plus 5 as it is. Plus 5 as it is upon 3t. Thrice times t. t beta 5 plus 4x upon 3x minus 1 3t minus 4 as it is. काय करायचं बेटा? t ची व्हॅल्यू रिप्लेस करून टाकायची t ऐवजी. Now
ब्रैकेट रिमूव करूँ का करूँ बेटा आता अपन ब्रैकेट सॉल्व करूँ तो ब्रैकेट सॉल्व करता लक्ष्य ठेवा 5 + 4x अपॉन 3x - 1 प्लस 5 होल डिवाइडेड बाय 3 × 5 3 × 5 = 15 प्लस 3 × 4 = बेटा 12x अपॉन 3x - 1 एज इट इज माइनस 4 एज इट इज 3 नहीं बेटा फक्त न्यूमरेटरला मल्टीप्लाय करायचं कारण 3 चा डिनोमिनेटर काय नाही म्हणजे काय असतो 1 तो 1 नी मल्टीप्लाय करू आपण तर काही फरक पडतो का इक्वेशनला नाही म्हणून 3 नी फक्त न्यूमरेटरला मल्टीप्लाय करायचं ब्रॅकेट रिमूव्ह झालेलं आहे बेटा ब्रॅकेट रिमूव्ह झाल्यानंतर डिनोमिनेटरमध्ये काही नसेल तर आपण काय अज्यूम करतो बेटा 1 अज्यूम करतो काय अज्यूम करतो 1 आणि काय करायचं क्रॉस मल्टीप्लिकेशन तर क्रॉस मल्टीप्लिकेशन पहा बेटा कसं होईल पहिले न्यूमरेटर 5 + 4x = 5 + 4x ब्रैकेट कराए बेटा प्लस 5 × 3x - 1 5 + 4x = 5 + 4x + 5 × 3x - 1 अपॉन 3x - 1 = बेटा 3x - 1 हे झालं काय केलं आपण न्यूमरेटरमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं कुठे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बेटा आपण याला न्यूमरेटरमध्ये आणि सिमिलरली बेटा क्रॉस मल्टिप्लिकेशन कुठे करू आता आपण डिनॉमिनेटरमध्ये पण करू न्यूमरेटरमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तसंच सिमिलरली कुठे करू बेटा आता डिनॉमिनेटरमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करू डिनॉमिनेटर 15 + 12x = 15 + 12x ब्रॅकेट बेटा मायनस 4 × 3x - 1 होल डिवायडेड बाय 3x - 1 = 3x - 1 काय केलं बेटा सर्वात पहिले लेफ्ट हँड साइड एफ ऑफ टी काढायचं सो रिप्लेस एक्स बाय टी जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे टी रिप्लेस केलं टीची सेपरेट व्हॅल्यू दिली आहे बेटा टीची व्हॅल्यू टी ऐवजी रिप्लेस केलं ब्रॅकेट सॉल्व केलं अँड देन क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बेटा हे सेम डिनॉमिनेटर काय होतात कॅन्सल तर सेम डिनॉमिनेटर जे आहे ते काय होऊन जातात कॅन्सल लाईक ए बाय बी होल डिवायडेड बाय सी बाय बी 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 गेट्स कॅन्सल कारण सी बाय बी न्यूमरेटरमध्ये आणू बेटा तर काय होईल ते बी बाय सी अँड बी बी गेट्स कॅन्सल तर इथे मी काय केलं सेम डिनॉमिनेटर गेट्स कॅन्सल आता बेटा समोर पाहू काय राहणार 5 + 4x ब्रॅकेट रिमूव्ह करतो बेटा मी लेफ्ट हँड साईड आहे एफ ऑफ टी ब्रॅकेट रिमूव्ह करा 5 + 4x प्लस 5 × 3 = 15x अँड 5 × -1 - 5 5 × 3 = 15x अँड 5 × -1 किती होतो बेटा -5 होतो सेम डिनॉमिनेटर कॅन्सल 15 + 12x ब्रॅकेट रिमूव्ह केलं बेटा मी आता -4 × 3 = बेटा -4 × 3 = -12x नेक्स्ट बेटा -(-)+4 × 1 = 4 आता बेटा चेक करू आपण काय काय कॅन्सल होईल परत तर परत बेटा +5 - 5 कॅन्सल +12x - 12x गेट्स कॅन्सल आता ॲडिशन करून घेऊ बेटा 15x + 4x = 19x अँड 15 + 4 बेटा 19 अगेन 19 गेट कॅन्सल व्हॉट इज रिमेनिंग एक्स सो व्हॉट इज एफ ऑफ टी =x इज प्रूव्ह हेच आपल्याला बेटा काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे तर चेक करा किती सोपा क्वेश्चन होता आणि मार्क्स होते बेटा 4 marks आणि सेम प्रॉब्लेम आपण ऑलरेडी नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवलेला आहे f(t) = x f(y) = x प्रूव्ह केलेला आहे आणि काल तुम्हाला IMP काढून दिलं होतं मी लास्ट लेक्चरमध्ये जे की तुमच्याकडे अवेलेबल होतं ओके नेक्स्ट बेटा क्वेश्चन नंबर बी तर आणखी सोपा होता बेटा याला वेळ कमी लागला असता तर पहिलं हा अटेम्प्ट करायचा होता f(t) = काय बेटा 50 sin 100 πt f(t) = 50 sin 100 πt + 0.4 शो दॅट f(1/50+t) = f(t) कॉपी पेस्ट एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे व्हॅल्यूज पण चेंज नाही तर काय कॉन्सेप्ट आहे बेटा जी व्हॅल्यू काढायची आहे ती आपण काय करतो फंक्शनमध्ये रिप्लेस करतो तर LHS = RHS आणायचं आहे मी पहिले LHS काढतो तर LHS काय बेटा f(1/50+t) तर f(1/50+t) काढायचं आहे तर काय रिप्लेस कराल बेटा कशाचं फंक्शन आहे टी तर टीच्या फंक्शन ऐवजी टी ऐवजी काय रिप्लेस कराल 1/50+t पुट टी एज ए 1/50+t जी व्हॅल्यू काढायची आहे ती रिप्लेस करायचं f(t) इज रिप्लेस बाय 1/50+t
is equal to 50 sine 100 pi t beta. T is replaced by 1 by 50 plus t plus 0.4 as it is. काय केलं बेटा मी जिथे जिथे t आहे t ऐवजी रिप्लेस केलं 1 by 50 plus t. आता ब्रैकेट सॉल्व करतो बेटा. 50 sine 100 pi into 1 by 50 100 pi into 1 by 50 plus 100 pi into t beta 100 pi t plus 0.4. Okay. Now 50 sine beta bracket solve kelyanantar 0 0 cancel 5 1 za 5 2 za 50 1 za 50 2 za 100 manje ithe ka yil 2 pi plus 100 pi t plus 0.4. Thik hai beta. आता इथे आपल्याला यूज करावा लागेल अलाइड अँगल. तर अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय बेटा पहा. साइन 2 पाय प्लस थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा. तर बेटा हे आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये क्लिअर केलेलं आहे का अँगल जर 2 पाय किंवा पाय असेल तर सेम फंक्शन, साइन असेल तर साइन. आणि साइन कन्व्हेन्शन अकॉर्डिंग टू क्वाड्रंट 2 पाय प्लस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साइन काय येतो? पॉझिटिव्ह. यासाठी बेटा आपल्याला डिटेल लेक्चर पाहावं लागेल ट्रिग्नॉमेट्रीचं. अलाइड अँगल जे शिकवलेलं आहे, ठीक आहे. नाव लक्ष द्या बेटा सर्वांनी, साईन 2 पाय प्लस थीटा, या ब्रॅकेटला थीटा म्हणतो बेटा मी. साईन 2 पाय प्लस थीटा, साईन 2 पाय प्लस थीटा इज साईन थीटा. सो 50 साईन 2 पाय प्लस थीटा, या ब्रॅकेटला थीटा म्हणा. साईन 2 पाय प्लस थीटा इज साईन थीटा, थीटा म्हणजे ब्रॅकेट. 100 पाय टी प्लस 0.4. आणि हीच व्हॅल्यू चेक करून घ्या बेटा कशाची आहे. 50 साईन 100 पाय टी प्लस 0.4. 50 साईन 100 पाय टी प्लस 0.4 इज द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ टी. म्हणजे शेवटी आपण काय केलं बेटा, आपल्याला काय काढायचं होतं, एफ ऑफ 1 बाय 50 प्लस टी. तर एफ ऑफ 1 बाय 50 प्लस टी किती आलं? एफ ऑफ टी. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. तर मी शेवटी म्हणणार बेटा इज प्रूव्ह. ओके, तर अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. तर बेटा अटेम्प्ट एनी वन होतं, तर अटेम्प्ट एनी वनमध्ये तुम्ही पहिले हा अटेम्प्ट केला असता तरी नो प्रॉब्लेम, ठीक आहे. तर यामध्ये साईन 100 पाय टी प्लस 0.4 दिलेलं आहे तुम्हाला फंक्शन. या फंक्शनमध्ये एल एच एस इक्वल टू आर एच एस आणायचं आहे. तर पहिले एल एच एस काढायचं. तर एल एच एस म्हणजे काय काढायचं आहे बेटा, 1 बाय 50 प्लस टी. तर टी ऐवजी रिप्लेस करायचं 1 बाय 50 प्लस टी. एक्सचं फंक्शन असेल तर एक्स ऐवजी रिप्लेस करायचं, टीचं फंक्शन असेल तर टी ऐवजी रिप्लेस करायचं. आणि चेक करून घ्या एल एच एस इक्वल टू आर एच एस मिळत आहे की नाही. तर आपल्याला बेटा इथे एल एच एस इक्वल टू काय मिळालं, आर एच एस मिळालं. तर एल एच एस इक्वल टू आर एच एस प्रूव्ह करणं हे काही डिफिकल्ट नव्हतं इथे. आणि सर्वात महत्त्वाचं बेटा तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, प्रूव्ह दॅट शो दॅट प्रॉब्लेम जे आहे हे कन्फर्म अटेम करायचेच, कारण याचे अँसर आपल्याला माहीत असतात, ठीक आहे. तर दोन्ही प्रॉब्लेम बेटा इझी होते, दोन्ही प्रॉब्लेम आपण बॅचमध्ये सोडवलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण रिव्हिजन पण केलेलं आहे, ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, क्वेश्चन नंबर 2 आहे. अटेम्प्ट एनी टू ऑफ द फॉलोइंग. तर चेक करून घ्या बेटा, एक्झाम्पल झालेलं आहे. आता इथून चालू झालं डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन नंबर 1 होता फंक्शन, क्वेश्चन नंबर 2 इज डेरिव्हेटिव्ह. तर डेरिव्हेटिव्हमध्ये बेटा काय विचारलेलं आहे, फाईन डी वाय बाय डी एक्स इफ वाय इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर 10, 10 टू दी पॉवर एक्स प्लस ई टू दी पॉवर एक्स. तर बेटा सम ऑर डिफरन्स रूल जे टाईप 1 शिकलो आहे बेटा आपण, सिम्पल डेरिव्हेटिव्ह तो आहे हा. सेम एक्झाम्पल झालेला आहे. काय करावं लागेल बेटा, डी वाय बाय डी एक्स काढण्यासाठी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लेफ्ट हँड साईड अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ बेटा राईट हँड साईड. आणि परत एकदा रिपीट करताय बेटा मी, ही स्पीड आपली बॅचची नसते, हे फक्त क्वेश्चन पेपर कमीत कमी टाईममध्ये व्हिडिओ बनला पाहिजे म्हणून आपण थोडं फास्ट शिकवत आहोत. सो वायचा डेरिव्हेटिव्ह बेटा डी वाय बाय डी एक्स प्लस मायनस साईन, डेरिव्हेटिव्ह सेपरेट. सम ऑर डिफरन्स रूल काय म्हणतो बेटा, प्लस किंवा मायनस साईन असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर 10 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 टू दी पॉवर एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू दी पॉवर एक्स. तर बेटा एक्स टू दी पॉवर यन रूल लागेल. एक्स टू दी पॉवर यन रूल काय म्हणतो, यन एक्स टू दी पॉवर यन मायनस 1. पॉवरनी मल्टिप्लाय करायचं, पॉवरमधनं 1 सबस्ट्रॅक्ट करायचं. इथे रूल लागेल बेटा ए टू दी पॉवर एक्स, ए टू दी पॉवर एक्सचा ए टू दी पॉवर एक्स इन टू लॉग ए. तर कॉन्स्टंट टू दी पॉवर एक्स असेल तर ए टू दी पॉवर एक्स रूल लागतो. आणि एक्स टू दी पॉवर यन असेल, एक्स टू दी पॉवर कॉन्स्टंट असेल तर रूल लागतो एक्स टू दी पॉवर यन.
plus e to the power x चा डेरिवेटिव बेटा e to the power x. तो सेम एग्जांपल आपल्या कॉपी मध्ये सोडून दिलेला आहे ॲज इट इज कॉपी पेस्ट. सम ऑर डिफरन्स रूल टाइप नंबर 1 मध्ये बेटा डेरिवेटिव मध्ये आपण हा क्लियर केलेला आहे ऑलरेडी. ओके, तर चला अटेम्प्ट एनी 2 म्हटलं होतं, पहिला क्वेश्चन हा अटेम्प्ट करायला पाहिजे होता बेटा तुम्ही. सेकंड क्वेश्चन काय होतं बेटा, अगेन इफ वाय इज इक्वल टू एक्स इन टू साईन एक्स, काय दिलेलं बेटा, वाय इज इक्वल टू एक्स इन टू साईन एक्स, फाईन डीवाय बाय डी एक्स. अगेन बेटा डीवाय बाय डी एक्स काढणे म्हणजेच डिफरन्शिएट गिवन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बेटा डेरिवेटिव ऑफ लेफ्ट हँड साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड डेरिवेटिव ऑफ राईट हँड साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. बेटा वायचा डेरिवेटिव किती घेतो आपण, डी वाय बाय डी एक्स. एक्स इन टू साईन एक्स, इन टू आहे बेटा, सेपरेट करता येत नाही. मग इन टू असेल तर कोणता रूल लावतो बेटा आपण, फर्स्ट टर्म इन टू सेकंड टर्म असेल तर कोणता रूल लावतो आपण, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल बेटा, फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज लिहायची बेटा, डेरिवेटिव काढायचा फर्स्ट टर्मचा. रूल कसं रीड करायचं बेटा लॉंग टाईम लक्षात राहण्यासाठी, बॅचमध्ये सांगितलं आहे तुम्हाला फ्लो. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिवेटिव ऑफ फर्स्ट टर्म. नाउ चला डेरिवेटिव काढून घेऊ बेटा. साईन एक्स, डेरिवेटिव ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स प्लस साईन एक्स ॲज इट इज बेटा डेरिवेटिव ऑफ एक्स इज 1. डेरिवेटिव ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1. सो एक्स इन टू कॉस एक्स, एक्स कॉस एक्स अँड साईन एक्स 1 जा साईन एक्स इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स. तर बेटा 2-2 मिनिट क्वेश्चन्स आहे. ओके, 2-2 मिनिट क्वेश्चन, 2 मिनिट 2 मार्क्स. तर दोन्ही क्वेश्चन जे आहे बेटा अतिशय सोपे होते. अटेम्प्ट एनी 2 होतं तर ए आणि बी तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे होतं. आणि थर्ड क्वेश्चन पण आपला टाईप 2 होता बेटा. थर्ड क्वेश्चन आहे इफ वाय इज इक्वल टू साईन ई टू दी पॉवर 3x फाईन डी वाय बाय डी एक्स. अगेन डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे पण टाईप 2 आहे. आपल्याकडे रूल कोणता अवेलेबल आहे बेटा, साईन एक्स. कोणता रूल अवेलेबल आहे आपल्याकडे, डेरिवेटिव ऑफ साईन एक्स. तर साईन एक्सचा डेरिवेटिव काय होतो बेटा, कॉस एक्स. येस, तर चेक करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बेटा. डी वाय बाय डी एक्स काढणे म्हणजे नेहमी काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिवेटिव ऑफ लेफ्ट हँड साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड डेरिवेटिव ऑफ राईट हँड साईड साईन ई टू दी पॉवर 3x विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिवेटिव बेटा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिवेटिव ऑफ साईन एक्स आहे बेटा आपल्याकडे. साईन ई टू दी पॉवर 3x नाही आपल्याकडे, काय साईन एक्स. तर साईन एक्सचा काय होतो, कॉस एक्स. तर साईन एक्स इथे रूल लागणार नाही. सिम्पल रूल कोणता लागेल, कंपोजिट. कंपोजिट कसं बनवायचं बेटा, एक्स इज रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स अँड अगेन मल्टीप्लाइड बाय डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स. तर या ट्रिकसाठी बेटा तुम्ही बॅचचा पार्ट पाहिजे. हे ट्रिक्स दिलेले आहे मी, टाईप 2 कसं सॉल्व्ह करायचं कंपोजिट डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता जे लोक बॅचचं पार्ट आहे बेटा तुम्हाला लवकर आयडिया क्लिअर होत आहे, आणि जे बॅचचा पार्ट नाही आहे तर लवकर बॅचचा पार्ट बनण्याचा प्रयत्न करा. ओके, नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन फंक्शन. साईन फंक्शनचं काय होतं बेटा, फंक्शन म्हणजे ई टू दी पॉवर 3. साईन फंक्शनचा कॉस फंक्शन इन टू अगेन डेरिव्हेटिव ऑफ फंक्शन. फंक्शन काय बेटा, e to the power 3x. Now, cos e to the power 3x, derivative of e to the power 3x. तर बेटा आपल्याकडे अवेलेबल कोणता फॉर्म्युला आहे, ओनली डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x. e to the power x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो, e to the power x. तर e to the power x आहे का बेटा, नाही. मग x सोडून काही असेल तर कोणते रूल लावायचे, कंपोजिट. x इज रिप्लेस बाय f ऑफ x अँड अगेन मल्टीप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. तर हे ट्रिक दिलेली आहे बेटा मी कंपोजिट फॉर्म्युला बनवण्याची. तर ई टू दी पॉवर फंक्शन, फंक्शन म्हणजे 3x. तर ई टू दी पॉवर फंक्शनचा बेटा ई टू दी पॉवर फंक्शन अँड अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन काय बेटा, 3x. नाव कॉस ई टू दी पॉवर 3x, ई टू दी पॉवर 3x इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x बेटा 3. विच रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स, के. सो कॉन्स्टंट इन टू एक्स असेल तर कॉन्स्टंट, 3 इन टू एक्स असेल तर 3. सो फायनली 3 इंटू ई टू दी पॉवर 3x इंटू कॉस ई टू दी पॉवर 3x. तर बेटा इथे मल्टीप्लाय करता येत नाही बिकॉज हे अँगलमध्ये आहे. ओके, सो मल्टीप्लाय करता येणार नाही. तर 3 इंटू ई टू दी पॉवर 3x इंटू कॉस ई टू दी पॉवर 3x शुड बी युअर फायनल डी वाय बाय डी एक्स.
आलं बेटा आन्सर? तर हे क्वेश्चन सोडवलेले आहे आपण कुठे, टाईप नंबर 2 मध्ये, कॉल्ड ॲज ए कंपोजिट डेरिव्हेटिव्ह. तर हा झाला बेटा कम्प्लीट तुमचा क्वेश्चन नंबर 2A. तर क्वेश्चन नंबर 2B, अटेम्प्ट वन ऑफ द फॉलोइंग. तर बेटा क्वेश्चन चुकीचा होता, तर क्वेश्चन जो दिलेला आहे हा क्वेश्चन रॉंग आहे. तर तुम्ही याला एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे होता का हा क्वेश्चन आहे कसा नेमका. ठीक आहे, क्वेश्चन चुकीचा आहे तो. फाइंड डी वाय बाय डी एक्स, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, ओके आहे. पण वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स वाय, तर हे टू टाइम्स इक्वल टू दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये. तर हे जे आहे एक्झाम्पल चुकीचं आहे. तर मग मला काही मुलांसोबत जेव्हा मी कॉन्टॅक्ट केलं त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं का त्यांना सांगितलं गेलं होतं बेटा का हे एक्स वाय इथून कॅन्सल करायला सांगितलं होतं, आणि काही लोकांना तर सांगितलंच नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये बेटा तुम्ही कन्फर्मेशन करून घ्यायला पाहिजे होतं एक्झामिनेशन हॉलमध्ये का क्वेश्चन नेमका आहे कसा. तर मी याला असं घेऊन सॉल्व करतो, क्वेश्चन चुकीचा होता. ओके, डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे बेटा, मग काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लेफ्ट हँड साईड, डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट हँड साईड. तर सिव्हिलच्या मुलांसोबत जेव्हा मी कॉन्टॅक्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं का हा क्वेश्चन जो आहे त्यांना करेक्ट करून दिला होता. ओके, तर डी वाय बाय डी एक्स काढायचे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लेफ्ट हँड साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट हँड साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह बेटा, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. आणि प्लस किंवा मायनस असेल तर कोणता रूल लावायला सांगितला बेटा मी, सम ऑर डिफरन्स रूल. सम ऑर डिफरन्स रूल काय म्हणतो बेटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. तर सम ऑर डिफरन्स रूल काय म्हणतो बेटा, जेव्हा प्लस मायनस साईन असते तेव्हा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, नाव डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज, एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बेटा 2x, विच रूल, एक्स टू दी पॉवर यन, यन एक्स टू दी पॉवर यन मायनस वन, टू मायनस वन किती होते बेटा 1, तर 1 पॉवरमध्ये लिहायची आवश्यकता नाही. तर x आणि y कंबाईन आहे म्हणजे बेटा आपला टाईप नंबर 3 आहे, कोणता, इम्प्लिसिट. तर वायला सेम एक्स सारखे रूल लावायचे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, तर वाय स्क्वेअरचा बेटा 2y, बट अगेन y डेरिव्हेटिव्ह इज डी वाय बाय डी एक्स. तर सेम x सारखे रूल वायला लावायचे, बट अगेन राईट डाऊन डी वाय बाय डी एक्स. तर आपल्याला फाइंड आउट करायचं डी वाय बाय डी एक्स, तर डी वाय बाय डी एक्स टर्म लेफ्ट हँड साईडला कलेक्ट करू बेटा आपण. सो डी वाय बाय डी एक्स प्लस 2y डी वाय बाय डी एक्स ट्रान्सफर दिस साईड मायनस 2y डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय राहणार बेटा, फक्त 2x, कारण डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. तर सर्व डी वाय बाय डी एक्सच्या टर्म कुठे कलेक्ट करायच्या, लेफ्ट हँड साईडला. इथून डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्या बेटा, तर डी वाय बाय डी एक्स कॉमन घेतल्यानंतर इथे राहणार 1 मायनस 2y इज इक्वल्स टू 2x. नाव काय काढायचं बेटा आपल्याला फायनली, डी वाय बाय डी एक्स, तर 2x बेटा हे मल्टीप्लाइड बाय आहे, ट्रान्सफर करून द्या कुठे जाईल हा ब्रॅकेट, डिवायडेड बाय 1 मायनस 2y. तर डी वाय बाय डी एक्स फायनली काय मिळतो बेटा आपल्याला, 2x अपॉन 1 मायनस 2y. जर एक्झाम्पल असं असेल तर, जर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स वाय असेल तर एक्स इन टू वायमध्ये प्रोडक्ट रूल लागेल. तर एक तर इक्वेशन वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पाहिजे, किंवा मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स वाय पाहिजे. तर आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स वाय असं घेऊन एक्झाम्पल सोडवलेलं आहे आपण. पण एक्झामिनेशन हॉलमध्ये हे कट करायला सांगितलेलं आहे तुम्हाला, एक्स वाय करेक्शन करायला सांगितलं आहे, म्हणून मी त्या पद्धतीने सोडून दिलेलं आहे. ओके, तर कोणता टाईप होता बेटा आपला, टाईप नंबर 3 इम्प्लिसिट, जो मी IMP करून दिला होता तोच क्वेश्चन आहे. सेकंड बेटा इनवर्सचा एक क्वेश्चन म्हटलं होतं, इनवर्सचा एक क्वेश्चन अवेलेबल आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर बेटा इक्वल टू नाही आहे एक्झाम्पलमध्ये, मी म्हणतो लेट वाय इज इक्वल्स टू साईन इनवर्स 1 अपॉन रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर बेटा अशा टाईपचे एक्झाम्पल कशाने सोडवायला सांगितलं होतं मी, सबस्टिट्यूशन. तर सबस्टिट्यूशन काय करू शकतो बेटा आपण, साईन थीटा कॉस थीटा टॅन थीटा. तर 1 प्लस साईन स्क्वेअर थीटा अवेलेबल नाही आहे. जर मी पुट केलं बेटा एक्स इज इक्वल टू साईन थीटा, तर चेक करा बेटा 1 प्लस साईन थीटाचा स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर थीटा. 1 प्लस साईन स्क्वेअर थीटा रूल नाही आहे. कॉस थीटा ठेवा बेटा, 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा रूल नाही आहे. मग मी काय ठेवून पाहतो बेटा शेवटी, टॅन थीटा. काय ठेवून पाहतो, टॅन थीटा. आणि आता चेक करतो बेटा रूल अवेलेबल आहे का. सो वाय इज इक्वल टू साईन इनवर्स 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स मीन्स टॅन थीटा, एक्स स्क्वेअर मीन्स टॅन स्क्वेअर थीटा.
तो बेटा मी ऑलरेडी हिंट दिली आहे तुम्हाला, 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर काय पुटअप करायचं, टॅन थीटा, बिकॉज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा आपल्याकडे आयडेंटिटी अवेलेबल आहे बेटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज नथिंग बट द 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज नथिंग बट द सेक स्क्वेअर थीटा, आयडेंटिटी नंबर सेकंड. सो साईन इनवर्स 1 अपॉन स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, काय येईल बेटा, सेक थीटा. अँड 1 बाय सेक थीटा काय होतो, तर 1 बाय सेक थीटा काय होतो बेटा, 1 बाय सेक थीटा होतो कॉस थीटा. 1 बाय सेक थीटा कॉस थीटा, 1 बाय कॉस थीटा सेक थीटा. आता बेटा साईन इनवर्स आणि कॉस कॅन्सल होणार नाही, म्हणून मी कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करतो. तर फॉर्म्युला काय बेटा, अलाइड अँगल कॉस थीटा इज इक्वल टू साईन पाय बाय टू मायनस थीटा, अलाइड अँगल. सेम कॉपी पेस्ट एक्झाम्पल तुमच्या कॉपीमध्ये पाहून घ्या, जे माझे स्टुडंट आहे, जे न्यू स्टुडंट आहे बेटा तुमच्यासाठी मे बी होऊ शकते नवीन आहे, पण तुम्ही रेग्युलर बॅचमध्ये असते माझ्या, तर तुम्ही हा प्रॉब्लेम असंच सॉल्व करू शकले असते. साईन साईन इनवर्स गेट कॅन्सल, पाय बाय टू मायनस थीटा. तर बेटा इक्वेशन झालं सिम्प्लिफाईड. आता थीटाची व्हॅल्यू रिप्लेस करायची. थीटाची व्हॅल्यू रिप्लेस कशी करायची बेटा, टॅन ट्रान्सफर टू दिस साईड, टॅन इनवर्स एक्स इज इक्वल्स टू थीटा, किंवा मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय टॅन इनवर्स, टॅन इनवर्स इंटू एक्स, टॅन इनवर्स एक्स, अँड टॅन इनवर्स इंटू टॅन थीटा, टॅन टॅन इनवर्स कॅन्सल काय येईल थीटा. तर रिप्लेस करून टाका बेटा वायची व्हॅल्यू, थीटाची व्हॅल्यू. सो थीटा व्हॅल्यू इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, रिप्लेसिंग थीटा. अँड लास्ट स्टेप बेटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बेटा, डेरिवेटिव ऑफ लेफ्ट हँड साईड अँड डेरिवेटिव ऑफ राईट हँड साईड. राईट हँड साईड इज पाय बाय टू मायनस टॅन इनवर्स एक्स. सो वाय डेरिवेटिव इज डी वाय बाय डी एक्स, प्लस मायनस साईन डेरिवेटिव सेपरेट. डेरिवेटिव ऑफ पाय बाय टू, कॉन्स्टंटचा डेरिवेटिव झिरो, मायनस डेरिवेटिव ऑफ टॅन इनवर्स एक्स बेटा, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो फायनली डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0 मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो डी वाय बाय डी एक्स येईल बेटा फायनली किती, मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर ज्या स्टुडंट लोकांना पहिल्या क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन होतं, किंवा पहिला क्वेश्चन ॲक्च्युली बेटा इनकरेक्टच होता, तर ते इनकरेक्ट क्वेश्चनमध्ये जर कन्फ्युजन होतं तुम्हाला, तर तुम्ही हा नंबर बी सोडवायला पाहिजे होता, जो की सर्वात सोपा होता, इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन टाईप नंबर 4. तर आपण जसे टाईप घेतले त्यानुसारच क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. टाईप 3 इम्प्लिसिटवर एक आला, टाईप 4 कशावर आलेला आहे बेटा, इनवर्सवर. आता जाऊन नेक्स्ट टाईपवर घेतलेला क्वेश्चन, तर पहा बेटा सेम क्वेश्चन तुम्हाला मी काढून दिला होता. डिफरन्शिएट साईन एक्स टू दी पॉवर कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लेट y इज इक्वल टू साईन एक्स टू दी पॉवर कॉस एक्स. तर आठवा बेटा मी काय म्हटलं होतं तुम्हाला, फंक्शन ऑफ एक्स टू दी पॉवर फंक्शन ऑफ एक्स असेल तर अशा टाईमला कोणतं डिफरन्शिएशन यूज करायचं, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. सो मल्टीप्लाईंग बोथ साईड बाय लॉग, एक सिंपल ॲडजस्टमेंट आहे बेटा, लॉगने मल्टीप्लाय करायचं दोन्ही साईडला, लॉग इन टू वाय लॉग वाय अँड लॉग ऑफ साईन एक्स टू दी पॉवर कॉस एक्स. त्यानंतर बेटा कोणता रूल लावायचा, पॉवर रूल ऑफ लॉगॅरिथम. जर पॉवरमध्ये असेल तर कुठे आणता येईल तुम्हाला, मल्टिप्लिकेशनमध्ये, कॉस एक्स इन टू लॉग ऑफ साईन एक्स, कॉल्ड ॲज ए पॉवर रूल ऑफ लॉगॅरिथम. पॉवर रूल ऑफ लॉगॅरिथम काय असते बेटा, लॉग ए टू दी पॉवर एम इज इक्वल्स टू एम लॉग ए. अँड ही ॲडजस्टमेंट राहील बेटा लॉगची, याला म्हणतो आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. अँड फायनल स्टेप इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बेटा, डेरिवेटिव ऑफ लेफ्ट हँड साईड अँड डेरिवेटिव ऑफ राईट हँड साईड. राईट हँड साईड बेटा कॉस एक्स इन टू लॉग ऑफ साईन एक्स. सो बेटा लॉग एक्सचा डेरिवेटिव 1 बाय एक्स, तर लॉग वायचा 1 बाय वाय इन टू डी वाय बाय डी एक्स. आणि बेटा काय सांगितलं होतं मी, कॉस एक्स फर्स्ट टर्म लॉग ऑफ साईन एक्स, सेकंड टर्म फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, दोन टर्म प्रोडक्टमध्ये असेल तो कोणता रूल बेटा, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल, फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड टर्म, लॉग एक्सचा डेरिवेटिव 1 बाय एक्स, तर लॉग फंक्शनचा बेटा 1 बाय फंक्शन इंटू डेरिवेटिव ऑफ अगेन फंक्शन. कंपोजिट फॉर्म्युला बेटा,
log x a 1 by x, the log sin x a 1 by sin x, but again derivative of sin x, plus second term as it is, product rule kya hai beta, first term as it is, derivative of second term, plus second term as it is, derivative of first term, cos x a derivative beta, minus sin x, ठीक है, आता है divided by y, इकड़े transfer करा काय होऊन जाईल बेटा, multiplied by y, divided by y, transfer this side, multiplied by y, then cos x बनजा, cos x upon sin x into derivative of sin x बेटा, cos x plus, plus into minus, काय होईल बेटा, minus log of sin x into sin x. प्लस इंटू माइनस लॉग ऑफ साइन एक्स इंटू माइनस साइन एक्स प्लस इंटू माइनस माइनस फाइनल स्टेप बेटा रिप्लेस द वैल्यू ऑफ वाई सो देयरफॉर डी वाई बाय डी एक्स इज इक्वल टू रिप्लेस द वैल्यू ऑफ वाई वाई वैल्यू इज बेटा साइन एक्स टू द पावर कॉस एक्स साइन एक्स टू द पावर कॉस एक्स वाई वैल्यू कॉस एक्स बाय साइन एक्स बेटा कॉट एक्स इंटू कॉस एक्स as it is cos x into cos x as it is cos x by sin x cot x into cos x as it is minus log of sin x into sin x beta minus sin x into log of sin x kase lihle tari chalel a into b liya kiwa b into a liya product madhe kahi farak padat nahi so beta in this way you have to calculate the value of dy by dx तो डी वाई बाय डी एक्स असं काढायचं होतं बेटा अँड चेक करून घ्या डी वाय बाय डी एक्स बरोबर आहे किंवा नाही आणि आपण बेटा सेम प्रॉब्लम कॉपी पेस्ट बॅचमध्ये सॉल्व केला आहे साईन एक्स टू द पॉवर लॉग एक्स साईन एक्स टू द पॉवर कॉस एक्स टॅन एक्स टू द पॉवर कॉट एक्स ओके हे झालं बेटा क्वेश्चन नंबर टू कम्प्लीट नाव टास्क होता बेटा क्वेश्चन नंबर थ्री तर क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इक्वेशन ऑफ टेंजेंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मलचं एक क्वेश्चन येईल तुम्हाला फोर मार्क्ससाठी तर तो हा क्वेश्चन आहे बेटा ठीक आहे आणि असंच सिमिलर बेटा एक आणखी क्वेश्चन आहे जो की हा आहे फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल तर याला बेटा थोडंसं टाइम जास्त लागलं असतं म्हणून तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे होतं बेटा क्वेश्चन नंबर थ्री ए तर क्वेश्चन नंबर थ्री ए काय बेटा वाय इज इक्वल टू एक्स इन टू टू मायनस एक्स ओके फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू दी कर वाय इक्वल टू एक्स इन ब्रैकेट टू माइनस एक्स ऐट दी पॉइंट टू कॉमा जीरो तो अपने बेटा काय काढायचं आहे इक्वेशन ऑफ टेंजेंट आणि सोबत नॉर्मल पण आहे क्वेश्चन मध्ये ऐड रही फाइंड द इक्वेशन ऑफ टेंजेंट एंड नॉर्मल टू द कर तो वीडियो थोड़ा सा लेंदी होता है बट पहायचं आहे शेवटपर्यंत मी हे लास्ट क्वेश्चन एक सोडून देतो तुम्हाला लक्ष द्यायचं आहे सर्वांनी आणि व्हिडिओच्या एंडला जो मेसेज देतो त्या मेसेजवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे तर बेटा फाइंड द इक्वेशन ऑफ टेंजेंट टू द कर टेंजेंट अँड नॉर्मल टू द कर जर काढायचं असेल तर गिवन कर लिहायची बेटा ॲज इट इज तर आपल्याला जी गिवन कर दिली आहे ती आपण ॲज इट इज लिहिली बेटा दिस इज अवर गिवन कर आणि या गिवन करला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणू एक्स इंटू टू टू एक्स एक्स इंटू एक्स बेटा एक्स स्क्वेअर याला देतो मी इक्वेशन नंबर वन तर इक्वेशन ऑफ टेंजेंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मलसाठी तुम्हाला स्लोप माहीत पाहिजे तर पहिले स्लोप काढू तर स्लोप काढण्यासाठी काय करतो बेटा आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिवेटिव ऑफ लेफ्ट हँड साईड अँड डेरिवेटिव ऑफ राईट हँड साईड डेरिवेटिव ऑफ लेफ्ट हँड साईड डेरिवेटिव ऑफ राईट हँड साईड बेटा वायचा डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स प्लस मायनस साईन डेरिवेटिव सेपरेट डेरिवेटिव ऑफ टू एक्स टू डेरिवेटिव ऑफ एक्स स्क्वेअर बेटा टू एक्स सो टू एक्सचा डेरिवेटिव टू आणि एक्स स्क्वेअरचा बेटा एक्स टू दी पॉवर यन यन एक्स टू दी पॉवर यन मायनस वन हे झालं डी वाय बाय डी एक्स सो डी वाय बाय डी एक्स तर काढलं बेटा आपण पॉईंट दिला आहे ॲट दी पॉईंट टू कॉमा झिरो तर मी डी वाय बाय डी एक्स काढतो ॲट पॉईंट टू कॉमा झिरो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू टू मायनस इथे बेटा ऑर्डिनेट एक्स असतो हा वाय असतो एक्स आहे टू सो टू इंटू एक्स आहे बेटा टू 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 झा फोर फोर टू मायनस फोर इज मायनस टू तर डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय असतं बेटा आपलं डी वाय बाय डी एक्स इज नथिंग बट द स्लोप ऑफ टँजंट स्लोप ऑफ टँजंट तर स्लोप ऑफ टँजंटला काय म्हणतो बेटा आपण यम वन आणि यम वन म्हणजेच डी वाय बाय डी एक्स अँड डी वाय बाय डी एक्स किती आहे बेटा मायनस टू
तर टास्क होता डी वाय बाय डी एस काढणे, जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं हा प्रॉब्लेम, का पहिले डी वाय बाय डी एस काढून घ्यायचं, डी वाय बाय डी एस गिवन पॉईंटवर काढायचं, तोच म्हणजे काय बेटा आपला स्लोप ऑफ टँजंट. आता स्टेप नंबर टू काय होती बेटा, आपली स्लोप ऑफ टँजंट काढल्यानंतर स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ नॉर्मल. तर नॉर्मल आणि टँजंट हे दोन्ही काय असते बेटा, एकमेकांना परपेंडिक्युलर असते, म्हणून यांच्या स्लोपची प्रोडक्ट जी आहे एम वन इंटू एम टू इज इक्वल टू काय असते बेटा मायनस वन. मला एम टू काढायचं असेल तर मल्टिप्लाईड बाय एम वन ट्रान्सफर करून देतो मी इकडे, काय होईल डिवायडेड बाय एम वन. सो मायनस वन अपॉन एम वन, एम वन इज मायनस टू, मायनस मायनस प्लस वन बाय टू, हे झालं स्लोप ऑफ नॉर्मल. तर स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ नॉर्मल काढल्यानंतर बेटा लास्ट स्टेप काय आहे आपली, लास्ट स्टेप इज इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर लास्ट स्टेप आहे बेटा आपली इक्वेशन ऑफ टँजंट, स्टेप नंबर थ्री, इक्वेशन ऑफ टँजंट. तर इक्वेशन ऑफ टँजंट कसं काढतात बेटा, तर आपल्याला काय काय माहीत झालं आहे, स्लोप माहीत झालं आहे आणि पॉईंट दिलेला आहे. तर पॉईंट कोणता दिलेला आहे बेटा तुम्हाला, पॉईंट असतो बेटा आपला एक्स वन कॉमा वाय वन, तो दिलेला आहे तुम्हाला टू कॉमा झिरो. कोणता दिला आहे बेटा पॉईंट, टू कॉमा झिरो, म्हणजे एक्स वन होईल टू आणि वाय वन होणार झिरो. तर हे बेटा जे कोणती कर राहील आणि त्या कर्वला जिथे आपलं काय होत आहे टँजंट टच करत आहे, तर तो पॉईंट दिलेला आहे तुम्हाला टू कॉमा झिरो. आणि हा असतो बेटा नॉर्मल, नॉर्मल आणि टँजंट एकमेकांना काय असतो परपेंडिक्युलर. तर टँजंटसाठी, टँजंटसाठी इक्वेशन काढायचं आहे, तर टँजंटसाठी काय माहिती आहे बेटा, त्या टँजंटचा पॉईंट माहिती आहे आपल्याला आणि स्लोप माहिती आहे, तर युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म. तर स्लोप पॉईंट फॉर्म काय असतो बेटा, वाय मायनस वाय वन एम वन एक्स मायनस एक्स वन. तर बेटा हे स्ट्रेट लाईन नावाचा एक युनिट होता पहिले, त्यामध्ये हे होतं इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. टँजंट म्हणजे काय, एक स्ट्रेट लाईन आहे. तर हा वगळण्यात आल्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल आयडिया नाही आहे, तर सध्या याच्यामध्ये डिस्कशन करत नाही, कारण ऑलरेडी व्हिडिओ जो आहे तो लेंदी झालेला आहे. ठीक आहे, तर डिस्कशन न करता इक्वेशन ऑफ टँजंट कशाने काढायचं बेटा, वाय मायनस वाय वन एम वन एक्स मायनस एक्स वन, हे काय आहे, तर हे बेटा स्लोप पॉईंट फॉर्म आहे. तर स्लोप पॉईंट फॉर्म वाय मायनस वाय वन, वाय वन किती आहे बेटा झिरो, एम वन, एम वन आत्ताच काढला आहे बेटा आपण मायनस टू, एक्स मायनस एक्स वन, एक्स वन होणार बेटा आपला पॉईंट टू, वाय मायनस झिरो वाय, मायनस टू इंटू एक्स मायनस टू एक्स, मायनस टू इंटू मायनस टू प्लस टू, मायनस टू एक्स ट्रान्सफर दिस साईड प्लस टू एक्स प्लस वाय प्लस टू ट्रान्सफर दिस साईड मायनस टू इज इक्वल टू काय राहणार बेटा झिरो. तर इक्वेशन ऑफ लाईन कोणत्या फॉर्ममध्ये असते नेहमी लक्षात ठेवा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो, एक्स वाय कॉन्स्टंट इक्वल टू झिरो. तर एक्स वाय कॉन्स्टंट इक्वल टू झिरो हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलसुद्धा बेटा सिमिलरच काढायचं आहे तुम्हाला, इक्वेशन ऑफ टँजंट प्रमाणेच काय काढायचं आहे तुम्हाला, इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं आहे. तर इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं काढायचं पाहूया बेटा, इक्वेशन ऑफ नॉर्मल, नॉर्मलसाठी पण काय माहिती आहे बेटा आपल्याला, या गिवन कर्ववर जे आपलं टँजंट आणि नॉर्मल आहे याचा कॉमन पॉईंट माहीत आहे आपल्याला एक्स वन कॉमा वाय वन, आणि याचा स्लोप आहे एम टू आणि याचा स्लोप आहे एम वन. तर आपल्याला काय काय माहीत आहे बेटा, स्लोप माहीत आहे नॉर्मलचा आणि पॉईंट माहीत आहे, अगेन स्लोप पॉईंट फॉर्म वाय मायनस वाय वन एम टू म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल एक्स मायनस एक्स वन. तर वाय मायनस वाय वन, वाय वन इज झिरो बेटा एम टू, एम टू आहे वन बाय टू एक्स मायनस एक्स वन. सो वाय मायनस झिरो इज वाय, ओके, आणि हा डिवायडेड बाय टू आहे, इकडे घेऊन या बेटा काय होऊन जाईल मल्टिप्लाइड बाय टू, सो टू इन टू वाय किंवा एक्स मायनस एक्स वन, एक्स वन किती आहे बेटा एक्स वन इज टू, ओके, सो डिवायडेड बाय टू मल्टिप्लाइड बाय टू, टू इन टू वाय टू वाय एक्स मायनस टू प्लस एक्स ट्रान्सफर दिस साइड मायनस एक्स प्लस टू वाय मायनस टू ट्रान्सफर दिस साइड प्लस टू इज इक्वल्स टू झिरो. तर मायनस साईन चेंज करायसाठी मल्टिप्लाईंग मायनस ऑन बोथ साईड, मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस मायनस 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 इंटू झिरो झिरो. तर बेटा साईन चेंज करायसाठी मी काय केलं, सर्वांचे साईन काय केले चेंज केलं. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट अँड दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. ठीक आहे, असंच बेटा सेकंड प्रॉब्लेम पण होतं, पण आता सेकंड प्रॉब्लेम मी इरेज केलेला आहे. ठीक आहे, तर त्याचं पण सोल्युशन प्रोव्हाइड करतो मी, व्हिडिओ ऑलरेडी लेंदी झाल्यामुळे इथे मी थांबतो. तर अशा पद्धतीने बेटा सर्व जे काही प्रॉब्लेम घेतले होते मी
हे सर्व प्रॉब्लम जे आहे बेटा ॲज इट इज कॉपी पेस्ट जे आहे पीए टेस्ट 1 मध्ये पण आले होते आणि पीए टेस्ट 2 मध्ये पण आले. आताही संधी आहे तुम्हाला, तुम्ही अजूनही बॅच जॉईन करून सेमेस्टरमध्ये 70 out of 70 पेपर जे आहे ते सॉल्व करू शकता. अजूनही तुम्ही बॅचला जॉईन होऊ शकता आणि तुमच्या सिनियरप्रमाणे 100 out of 100 मार्क्ससुद्धा तुम्ही आणू शकता. हे आपले सर्व्हिसेस आहे जे मी प्रोव्हाइड करतो अतिशय कमी फीजमध्ये. आपल्या फीजनुसार हे जे सर्व्हिसेस आहे हे नंबर ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो मी, ठीक आहे. तुम्हाला माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ॲड्रेससुद्धा स्क्रीनवर दिलेला आहे. तर भेटू आपण लवकरच बॅचमध्ये, लवकरात लवकर बॅचला कनेक्ट व्हा सो दॅट तुम्हाला पण एक संधी राहील 100 out of 100 मार्क्स आणायची. तर भेटू आपण रेग्युलर बॅचमध्ये. बाय, टेक केअर.